एमआयएम नगरसेवक कादरी यांच्या विरोधात न्यायालयात जात प्रमाणपत्रासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यास मध्यस्थी करून कादरी यांना न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी आरएफ कॉलनीतील नागरिकांनी आमदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. वॉर्ड क्रमांक 19 आरएफ कॉलनी इथून मनपा निवडणुकीत निवडून आलेले एमआयएमचे नगरसेवक जमीर कादरी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक जिंकली असल्याची तक्रार एका इसमाने पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात दाखल केली आहे. मात्र सदरील तक्रार ही विरोधकांनी जाणूनबुजून त्रास देण्याच्या हेतूने केली असून ते एक चांगले नगरसेवक आहेत. त्यांनी वॉर्डात अनेक अशी चांगली कामे केली आहेत असे मत वॉर्डातील नागरिकांनी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासमोर मांडत आंदोलन केले. तर या प्रकरणात मध्यस्थी करून कादरी यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली. एका 32 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सादापूर भागात घडली. या प्रकरणी बाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सादापूर येथे राहणारा शेख मुख्तार शेख रशीद याने रात्या घरी पत्राच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी 9:30 सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेख मुख्तार यास घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्यानंतर या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.